महाराष्ट्राचं या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मासाठी झुंजावे झुंजून याव घ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले देशद्रोही तितके कुत्ते मारोनी घालावे परते देवदास पावती पत्ते यदरती संशय नाही देव मस्तकी धरावा अवघा हलकोल्लो करावा मुलक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी साहेब यायचे अविनाश साहेब तानाजी साहेब विनंती करतो तसेच गोळे साहेब मी विनंती करतो स्वराज्य 32वा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान घ्यायचा आहे त्या व्यक्तिमत्वाचा ज्यांनी खरं तर अनेक गोरगरीब जनतेला नेहमी आपल्या कार्यातून सहकार्य केलेलं आहे सर्वसामान्यांचा नेता सर्वसामान्यांचा आवाज महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष माननीय श्री अविनाश जाधव साहेब यांचा अध्यक्ष आणि संस्थापक मी दोघांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पूर्ण करायचा आहे जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो सातत्याने खरं तर सामाजिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो या क्षेत्रांमध्ये या संपूर्ण मराठी माणसाची सेवा करणारं हे नेतृत्व आणि आज मात्र सर्व खेळाडूंच्या सेवेमध्ये किंवा सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हजर झालेलं नेतृत्व माननीय श्री अविनाशजी जाधव साहेब आपण आलात या आयोजनाची शोभा वाढवलीत खूप खूप धन्यवाद तर पुढील सन्मान मी घेऊ इच्छितो विनंती करेल संस्थापक आणि अध्यक्षांना फाइटर साहेब उर्फ माननीय श्री तानाजी सावंत साहेब सांगली जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र निर्माण सेना जे या स्वराज्य 32वा क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ आहेत त्यांचा सुद्धा सन्मान इथे करावा तसेच नुकताच आपण जर का पाहिलं सचिनजी गोळे साहेब कामगार नेते महाराष्ट्र निर्माण सेना यांचा सन्मान इथे यथोचित पार पडलेला आहे जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो तर फाइटर साहेब म्हणून ओळखीचे असलेले गोरगरीब जनतेसाठी सर्वसामान्य रयतेसाठी जे नेहमी फाईट करत असतात त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांचं कोणतंही काम असेल तर ते अडकलं नाही पाहिजे सातत्याने क्षेत्र असतो शैक्षणिक क्षेत्र असतो सांस्कृतिक क्षेत्र असतो आपल्या या सांगली जिल्ह्याची सेवा करताना अगदी परिणामाची तमा न बाळगता तहान भूक विसरून सातत्याने जे कार्यरत असतात तेच माननीय श्री तानाजी सावंत साहेब उर्फ फाइटर साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्हा अध्यक्ष यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय साहेब आपण आलात खूप खूप धन्यवाद चला विनंती करतो साहेब आपण मैदानावरती यायचं आहे येस सर विनंती करतो अविनाश जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होईल सर्व असोसिएशनचे पदाधिकारी आपण सुद्धा हजर राहायचंय टॉस कबाव क्षेत्रामध्ये पाटण असोसिएशन विरुद्ध जावळी असोसिएशन असा हा सामना असेल मी विनंती करतो फाइटर साहेब आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस येस सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील हे असोसिएशन पाटण क्रिकेट असोसिएशन विरुद्ध जावळी छापा आलाय पुन्हा एकदा टॉस होईल कॉल कोणाचा असेल पाटण संघ नाणेफेक जिंकले काय निर्णय असेल आम्ही क्षेत्ररक्षण करू नक्की क्षेत्ररक्षण करताना चार षटकांचा सामना जास्तीत जास्त किती धावांपर्यंत रोखण्याचा करा आम्ही 40 ते 45 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू नक्कीच फाइटर साहेब आहेत अविनाश जाधव साहेब आहेत सगळे मनसेचे मान्यवर आहेत एकंदरीत आयोजनाबद्दल सांगाल नक्कीच प्रथमतच आयोजन वाटतंय ह्या असोसिएशनने आणि असा ओपनिंग
जबरदस्त झाले, खूप मोठे मान्यवर आलेत, भरपूर जण बघायला मिळतात. लेट झालं थोडासा, त्याबद्दल सर्वांची माफी मागेल. चांगलं आयोजन आहे आणि इथून पुढच्या वाटचालीस तुमच्या पूर्ण असोसिएशनला माझ्याकडून शुभेच्छा. येस सर, 2 मिनिट साहेब. नाणेफेक जिंकले करताना क्रिकेट धाव करायचा प्रयत्न असेल. ग्राउंडचा आराखडा पाहिल्यानंतर सर्कल ग्राउंड आहे खेळताना. आमची बॅटिंग लाईनअप चांगली आहे, जवळजवळ 60-65 धावांचा टार्गेट आहे. नक्कीच, सर्व आयोजन उपस्थित मान्यवर काय सांगाल? दिमागदार सोहळा, बाकी काय नाही, पण आशिषांसाठी शुभेच्छा. नक्कीच धन्यवाद. तसेच ठाणे पालघर जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चेहरा म्हणावा लागेल, मान्य श्री अविनाथजी जाधव साहेब हजर आहेत. साहेब सगळेजण आपल्या प्रतीक्षेमध्ये होते. सकाळी जेव्हा सर्वांना समजलं की अविनाश साहेब येणार आहेत, अगदी झोप आली आहे सर्वांना. सकाळी होती कारण रात्रभर त्यांनी मेहनत घेतली, सर्व मंच उभा केला, मात्र तुमचं नाव ऐकल्यावरती ती आलेली झोप सगळ्यांची निघून गेली, तंद्री निघून गेली. साहेबांच्या नावातच ती जादू आहे. काय सांगाल एकंदर आयोजनाबद्दल? मला वाटतं की अतिशय उत्तम आयोजन करण्यात आलेलं आहे. मी अनेक ठिकाणी क्रिकेटच्या सामन्यांच्या उद्घाटनाला किंवा बक्षीस समारंभाला जात असतो, तर एक अंदाज येतो की कशा प्रकारचं नियोजन आहे. एक उत्तम नियोजन आहे. आमचे माझे मित्र, माझे बंधू तानाजी सावंत फायटर हे या संपूर्ण आयोजनात तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहेत. अशाच प्रकारचं आयोजन हे झालं पाहिजे. आपल्या जिल्ह्यात असलेल्या ताकदवर मुलांना किंवा उत्तम खेळणाऱ्या मुलांना मुंबईसारख्या नवी मुंबईसारख्या शहरात एक संधी देण्याचं तुम्ही उत्तम काम करताय. अशी संधी विविध माध्यमातून तुमच्याकडनं मिळावी अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण जो शाब्दिक पाठिंबा या संपूर्ण खेळाडूंना दिलात, फायटर साहेब नावात आपल्या फायटिंग आहे, क्षमा करा. सचिन दादा आपण सुद्धा खरं तर फायटर साहेब आहेत, अविनाश साहेब यांच्या सोबत आला आहात. या संपूर्ण तुमच्या सर्वांच्यामुळे एक भव्य दिव्य आपण जर का पाहिलं तर या आयोजनाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. काय सांगाल? सर्वप्रथम मी आयोजकांना अभिनंदन करतो, कारण का जी खेळपट्टी निवडली आहे ती सर्वात चांगली निवडली आहे. त्याचं कारण सांगतो की कोणी कुठेही सामने भरवतात, पण चांगलं ग्राउंड ह्यासाठी लागतं की खेळाडूंना दुसऱ्या दिवशी कामावर पण जायचं असतं. कुठल्याही खराब ग्राउंडवर जाऊन खेळाडूंचं जे मनोबल आहे किंवा खेळण्याची जी वृत्ती आहे ती कमी पडते, कारण ग्राउंड खराब असेल तर ते काकू करतात. सर्वात चांगलं ग्राउंड निवडलं आहे. मला वाटते फायटर साहेबसारखे जाधव साहेबांसारखे माणूस जर तुमच्या मागे असेल तर ह्याच्यापुढे तुम्ही ह्याच्यापेक्षा पण चांगलं ग्राउंड चूज करताल. आणि असंच तुमच्या तालुक्यातल्या लोकांना, जिल्ह्यातल्या लोकांना प्रोत्साहन द्या आणि खेळाडू वृत्ती शिकवा, कारण का लोक आता जास्त करून मोबाईलमध्ये अडकलेले आहेत, मैदानात मुलं जात नाही आहेत. पण एक चांगला तुम्ही पायंडा पाडलेला आहे, सगळ्या खेळाडूंना मैदानाकडे घेऊन येत आहे, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद. आता मात्र सर्वांचं आपल्या सांगली जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व फायटर साहेब नावात फायटिंग आहे, सोबत अविनाश जाधव साहेब आहेत, म्हणजे डबल फाईट कुठेतरी आपल्याला संपूर्ण या टॉस का बॉसमध्ये पाहायला मिळते. एकंदरीत आयोजन काय सांगाल संपूर्ण आयोजनाबद्दल? खरं पाहता हे 32 शिराळा डोंगरी भागातला आमचा भाग आहे हा डोंगरी, आणि ह्या भागातले अनेक लोक ह्या मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत, आणि ह्या सर्व मुलांनी मिळून अनेक 30-40 टीम बनवलेल्या आहेत, आणि ह्यांनी एकत्रित येऊन हा स्वराज्य संस्थेची स्थापना केली. खरंच या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि कौतुकही करतो, कारण या मुंबईसारख्या ठिकाणी येऊन काहीतरी खेळाडू वृत्ती दाखवण्याचा आणि तरुणांना एकत्र करण्याचा हा प्रयत्न करत आहेत ही लोकं. आणि ही लोकं, ह्या लोकांना नेहमीच माझा पाठिंबा असतो, यापुढेही राहील. आणि माझाच नाही तर माझ्या संपूर्ण पक्षाचा, माझ्या सर्व मित्रांचा यापुढे पाठिंबा राहील. लवकरच आपण 1-2 महिन्यामध्ये SPL पण एक मोठी स्पर्धा ही यशस्वी आपण भरू असं मी आश्वासन देतो. आणि पुन्हा एकदा या सर्व खेळाडूंना आणि ह्या आयोजकांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्कीच स्वराज्य शिराळा प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. साहेब आपण फायटर साहेब, अविनाश साहेब सगळे मान्यवर आपण आलात, युवराजदा आपण आलात. खरं तर या संपूर्ण आयोजनाला 4 चांद लागले, हे आयोजन सार्थकी लागलं असं म्हणायला हरकत नाही. देव आपल्या सामाजिक राजकीय कार्याला खूप सारं बळ देव आणि भविष्यामध्ये मंत्रीपदावरती आपण सगळेजण आरूढ व्हावात आणि आपल्या सर्व या भारत देशाची सेवा करताना आम्हाला तुम्हाला सर्वांना पाहायचं आहे. खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाऊया थोडस मैदानावरती. नक्कीच मैदान म्हणजे बालपण, बालपणी प्रत्येक जण खेळलेला असतो. सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, कोणतंही क्षेत्र असो, अगदी खेळण्याचा सहज आपण जरी ऑफिसवरून घरी चाललो असलो आणि मुलं मैदानात खेळत असली तरी इच्छा होते की आम्हाला एक बॉल खेळायला हवा, आणि प्रत्येक जण आपलं ते बालपण जगण्याचा प्रयत्न करत असतो. अविनाश साहेब
फाइटर साहेब तेच बालपण जगण्याचा प्रयत्न मैदानावरती करतील, नक्कीच त्यांना सुद्धा खेळण्याची इच्छा आहे, त्यामुळे मैदानावरती निश्चितपणे ते सगळे गेलेले आहेत. आपण पाहू शकतो ओमसाई MTC लाईव्ह यांच्या मार्फत ही चित्र अगदी लाईव्ह स्वरूपामध्ये टिपली जात आहेत. खेळपट्टीच्या समोर उभे असलेले सर्व आयोजक विनंती असेल आपण कॅमेराच्या समोरून बाजूला व्हायचं आहे. अविनाश साहेब, फायटर साहेब खरं तर एक एक चेंडू खेळणार आहेत. नक्कीच आज स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशनच्या प्रत्येक खेळाडूच्या स्टेटसला हे व्हिडिओ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. येस, बॅट आपण जर का पाहिली तर अविनाश जाधव साहेब, अरे वा काय फटका खेळाय पहा, अगदी समोर टोलावलेला फटका आहे. असे फटके अनेक वेळा खरं तर आपण साहेबांना मारताना पाहिलेले आहेत, जे सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत. आणि खरं तर इथे चौकार गेला, मात्र साहेबांच्या त्या फटक्यावरती नक्कीच षटकार वारंवार जात असतात. प्रत्येक जण इथे आपलं बालपण जगण्याचा प्रयत्न करतो, त्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करतो, मग तो राजकीय क्षेत्रातील व्यक्ती असो, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती असतो की अन्य कोणी असो. यस पहा, अगदी चांगले, नक्कीच राजकारणात जितके चांगले खेळाडू आहेत मैदानावरती सुद्धा तितका चांगला खेळ आपल्याला अविनाश साहेबांचा दिसतोय. नक्कीच स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशन, तुमच्या या योगदानासाठी आज तुम्ही जो काही वेळात वेळ काढून इथे हजर झालात त्याबद्दल खूप खूप शतश ऋणी राहील. आणि एकदम संस्मरणीय सोहळा असा झालेला आहे की जो नेहमी स्मरणात राहील. आम्हाला सुद्धा समालोचन करताना अक्षरशः अंगावरती शहारे यावेत असं संपूर्ण चित्र जेव्हा अविनाश साहेब मैदानावरती आगमन करत असतात त्यावेळेस पाहायला मिळालं. आपण सगळेजण आलात, आपलं मनापासून, मनाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार. हे संपूर्ण असोसिएशन नेहमीच तुमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये तुमच्या पाठीशी असेल आणि तुम्हाला नक्कीच महाराष्ट्र निर्माण सेनेला नक्कीच या संपूर्ण स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशनचा पाठिंबा सातत्याने राहील. आपण जो आज खरं तर फायटर साहेबांनी एक घोषणा केली की स्वराज्य शिराळा प्रीमियर लीग, या लीगला सुद्धा आम्ही जर का पाहायला गेलं तर साहेबांची उपस्थिती नक्कीच तिथे असेल अशी एक अपेक्षा ठेवतो. कारण या लीगची घोषणा फायटर साहेबांच्या मार्फत झाली तर नक्कीच उद्घाटनसुद्धा त्यांच्याच हस्ते व्हावं, अविनाश साहेबांच्या हस्ते व्हावं, गोळे साहेबांच्या हस्ते व्हावं, विलास बोर्गे साहेब आहेत, रवी गवस साहेब आहेत त्यांच्या हस्ते व्हावं, तसेच रवींद्र शेलार साहेब आहेत त्यांच्या हस्ते व्हावं, हीच एक सर्वांना अपेक्षा असेल तुमच्या सर्वांकडून. सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत होतो आहे फोटो सेशन. चला, खेळाडू मैदानाच्या बाहेर आयोजकांनाही आपण थोडंसं स्पीडअप आपल्याला घ्यायचं आहे. वेळेची मात्र थोडीशी कमतरता आपल्याला आहे, ती बरीच भरून काढायची आहे. खरं तर आमच्या सर्वांची इच्छा आहे, फायटर साहेब असतील, अविनाश जाधव साहेब असतील, रवींद्र सचिनजी गोळे साहेब असतील, आपण सर्वांनी मंचावरती बसून या संपूर्ण दिवसभराचा आस्वाद घ्यावा, या क्रिकेटचा आनंद घ्यावा. मात्र प्रत्येकाला दिवसभराची धावपळ असते आणि त्या धावपळीमधून प्रत्येकजण वेळ काढून इथे आलेला असतो. अगदी तशाच प्रकारचा वेळ या स्वराज्य 32 क्रिकेटसाठी काढून अविनाश जाधव साहेब, तानाजी सावंत साहेब, सचिनजी गोळे साहेब, रवी गवस साहेब आणि रवींद्र शेलार साहेब आले आहेत. खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करत असताना या सर्व मंडळींचं सर्वसामान्य जनतेला एक दिलासा असतो.